शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी प्रदर्शन भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामधून आपण नवीन नवीन व्हरायट्या विद्यापीठाच्या मार्फत आपण घेतो आणि नवीन नवीन व्हरायटी आपण डेव्हलप करतो. त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये आपल्याकडे DL 2 7 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
एक आंबा आणि चौदा साठ नवीन व्हरायटी मध्ये आलेले आंबा हे विदर्भासाठी आलेले आहे आणि 1460 हे नवीन व्हरायटीमध्ये आले. दिवस 725 हे मराठवाडा विद्यापीठाचं नवीन वाहन आलेलं आहे. ते वाहन आम्ही विकसित करायचं जास्तीत जास्त नवीन नवीन शेतकऱ्यांना मिळवण्याचं काम करत आहे. आपल्याकडे 6 व्हरायटी आहेत. फुले विक्रम, फुले विक्रम आणि आरवीचे 202 त्याच्यामध्ये शेतात या व्हरायटीमध्ये आपण काम करतो मोठ्या प्रमाणामध्ये. कर्डीवानामध्ये 1240 आहे परभणी विद्यापीठाची. ते SFF 1240 13 एकर करतो आणि BDN SFF 708 त्या व्हरायटीचे कर्डीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम करतो. गहू आणला आहे, गव्हाचं प्रोडक्शन आहे. 64-78 व्हरायटी खाण्यासाठी योग्य आहे. 64-78 व्हरायटी याच्यामध्ये आगरिक संशोधन केंद्र पुणे यांनी विकसित केलेली आहे. ती आपण डेव्हलप करून खाली मार्केटमध्ये विक्री करतो. हे पोळी, चपाती आणि खाण्यासाठी योग्य वाढ आहे. लांब दात, लांब शिरे. KDS-मध्ये 3 वाण आहे. KDS-मध्ये KDS-726 नंतर KDS-753 हे KDS-726 आहे ते 4 महिन्याचं वाण आहे आणि KDS-753 आहे ते 100 ते 105 दिवसाचं वाण आहे. त्याच्यामध्ये अजून नवीन KDS-मध्ये KDS-992 हे वाण विकसित केलेलं आहे विद्यापीठानं. त्याचं डेव्हलप करून आपण मार्केटिंगमध्ये दिलेलं आहे. उत्तम आणि चांगलं सर्टिफाईडमध्ये यावर्षी आपल्याकडे शेतकऱ्यांना विविध डीलरच्या मार्फत मिळून जाईल. KDS हे मोठ्या प्रमाणात उत्पादित वाण आहे. बियाणं कुठं भेटेल आपल्याला इथं? परभणीमध्ये क्रांती कृषी सेवा केंद्र हे आपले डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांच्याकडे मिळवले बियाणं. चालेल, धन्यवाद. हरिभाऊ झाडे कलसीर त्रावित्य या कंपनीमध्ये मी परभणी आणि हिंगोली हा एरिया पाहतो. इथं विद्यापीठाचे प्रदर्शन भरलेलं आहे, विभागीय प्रदर्शन. तर त्याच्यामध्ये आमचा 80 नंबरचा स्टॉल आहे. तिथं आम्ही कंपनीचे विविध वाहन इथं आम्ही शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये हा थंडीमधला स्पेशल वाण टरबूज कँडी नावाचा आहे. त्याच्यानंतर आमची नवीन व्हरायटी कॅप्सिकम प्रोफेसर म्हणून शेतकऱ्यांना आम्ही आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा शेतकऱ्यांना भेटत आहे. हा टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे वाण परफॉर्मन्स करतो. प्रगती नावाचा गावराज टोमॅटो वाण. त्याच्यानंतर सध्या त्याच्यानंतर हे भेंडी करिस्मा आहे. सध्या अनेक एरियामध्ये चांगला प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा. त्याच्यानंतर हा तलवार वाण आपण जी फॉर्च्युन पण बघतो. तर हा तलवार वाण आम्ही शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवलेला आहे. तसंच हे आमच्या एरियामध्ये चालणार आहे सुब्रा नावाचं दोडकं आहे. याला सुद्धा शेतकऱ्यांचा चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. तर असे ही दो आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इथं दाखविण्यासाठी ठेवलेले आहे. Thank you.
व्हिडिओ होता व्हिडिओ होता व्हिडिओ करून घ्यायच. नमस्कार, सुरुवातीला माझा परिचय करत होतो. माझं नाव विस्ते संशय मित्र. मी बुस्टर प्लांट डिरेक्टिव्ह प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीमध्ये परभणी जिल्हा प्रतिनिधी आहे. या कंपनीचा मुख्य उद्देश आहे की कमीत कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल व आमचा शेतकरी कसा साक्षर होईल हा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर आपले यूट्यूब चॅनल आहे जे की शेतकऱ्यांचे परिचित आहे, व्हाईट गोल्ड ट्रस्ट. व्हाईट गोल्ड ट्रस्ट नावाने यूट्यूब चॅनल येतं. त्याच्यामध्ये दर सोमवारी व गुरुवारी तज्ज्ञाचं मार्गदर्शन असतं. त्यामध्ये दर सोमवारी मुख्य पिकाबद्दल मार्गदर्शन होतं व गुरुवारी व्हेजिटेबल या पिकाबद्दल माहिती होतं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या कंपनीमध्ये यावर्षी दरवर्षी आपण नोटिफाईड व्हरायटी विकतो, पण त्याचबरोबर आपण यावर्षी 3 व्हरायटी नवीन रिसर्च केलेल्या आहे, लॉन्च केलेल्या आहे. तर सुरुवातीला पहिल्या व्हरायटी सांगतो, ते पाठीमागं बघत असाल तर 83-35 नावाची संपर्क नावाची मराठी येते. 93-98 दिवस कालावधीमध्ये येणारी आहे. मध्यम फांद्या आहे, पाण्याचा ताण सहन करणारी आहे व येलो मोजॅकसाठी उपयुक्त व्हरायटी आहे. दुसरी गोष्ट, दुसरी व्हरायटी आहे बुस्टर 77-77 आश्रय नावाने येते मार्केटमध्ये. 95-100 दिवसाची व्हरायटी आहे, जास्त फांद्या आहे. पानावर लव असल्यामुळे पांढऱ्या माशीचा अटॅक कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे, येलो मोजॅक व्हायरसाठी सहनशील आहे. तिसरी व्हरायटी आहे 88-88 सही नावाने येते. 98-105 दिवसाची व्हरायटी आहे, उंच वाढ होते. मशीन हार्वेस्टिंगसाठी उपयुक्त आहे अशी व्हरायटी आहे. ओलावा मिळण्यास तोपर्यंत शेंगा भरतात. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे शेंगा फुटण्यासाठी प्रतिकारक आहे. या 3 व्हरायट्या बुस्टरच्या रिसर्चमध्ये आलेल्या आहेत. आपण नोटिफाईड व्हरायट्या तर विकतोच. JS 335, JS 335, 93-05, KDS 726, MU 612, 93-05, KDS 753, KDS 992 ह्या व्हरायटी आपण दरवर्षी आपल्या मार्केटमध्ये विकतोच. त्याचबरोबर आहे बुस्टरचं आपण पेस्टिसाईड पण विकतो. पेस्टिसाईडची रेंज जर बघितली तर पेस्टिसाईडची रेंज पूर्ण आहे आपल्याकडे. ती पाहू शकता, पेस्टिसाईडची पूर्ण रेंज आहे आपली. त्याचबरोबर आपलं परिस ॲग्रोटेक म्हणून आपली दुसरी कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आपण संजीव वगैरे विकतो. त्याबरोबर सगळे मायक्रोन्युट्रिएन, ट्रायको बूस्ट, पूर्ण रेंज आहे आपली. तर शेतकऱ्यांना मी अशी विनंती करेन की आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, नक्कीच तुमचा फायदा होईल. धन्यवाद. आज पार्टी 1 नंबरला पांडू, 2 नंबरला सुगुरुन, 3 नंबरला तुमचा आपला हे समर. Yeah.
निघते बाहेर त्याला बंद पण करत नाही काय आठवत बंद वगैरे सुरू होईल म्हणजे तर तुम्ही पाईप वापरून घेऊ शकता आणि सगळं पण असं साईड नाही होणार ना ती नाव नंबर दिले सर हो
बघ ना पाहिजे.